महाराष्ट्रावर एक विश्वासार्हच संकट उभं राहिलं आहे महाराष्ट्र देशातील सर्वाधिक प्रगतिशील देशातील सर्वाधिक समृद्ध सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेलं राज्य पण आज या राज्यामध्ये सरकार कुठं आहे हे विचारण्याची वेळ आपल्यावर आली आहे सरकारचं अस्तित्व कुठे दिसून पडत नाहीये एक मुख्यमंत्री आहेत त्यांना कोणी मुख्यमंत्री मानायला तयार नाहीये प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री मानतोय पण आपल्या स्वतःच्या पलीकडे पाहायला तयार नाही आहे आणि महाराष्ट्रातली जनता ही अक्षरशः रोज होरपळते आहे पण त्यांच्याकडे लक्ष देण्याकरता त्यांच्या प्रश्नाकडे पाहण्याकरता आज कोणी या ठिकाणी महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळत नाही कोणी राज्य म्हणून विचार करत नाही कोणी जनतेचा विचार करत नाही कोणी समस्यांचा विचार करत नाही खरं म्हणजे पाच वर्ष आपलं सरकार होतं आपल्या सरकारच्या काळामध्ये कशावर चर्चा व्हायची समृद्धी महामार्गावर व्हायची मेट्रोवर व्हायची कर्जमुक्तीवर व्हायची जलयुक्त शिवारवर व्हायची शेतकऱ्यांच्या मदतीवर व्हायची सर्वांना घरं कसं देता येईल याच्यावर व्हायची डिजिटल इंडियावर चर्चा करायचो आपण उद्योगीकरणावर चर्चा करायचो पण आज परिस्थिती काय आहे यातल्या कुठल्याच गोष्टीवर चर्चा होत नाही आज या सरकारमध्ये चर्चा कशावर होते गांजा नाही हर्बल तंबाखू सीबीडी स्मोक वसुली स्थगिती बलात्कार दंगली खंडणी या सरकारच्या काळामध्ये ज्या प्रकारचा अनाचार दुराचार आणि भ्रष्टाचार आपल्याला पाहायला मिळतोय हा माझा दावा आहे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारचं नाव हे इतिहासामध्ये दिलं आज ज्या प्रकारे वसुली चाललेली आहे म्हणजे केवळ माजी गृहमंत्री जेलमध्ये आहेत एवढ्या पुरते सीमित नाही आहे जसं एक वाझे आपण बघितला प्रत्येक विभागात एक वाझे आहे आणि ज्या प्रकारे सरकार सामान्य करता नाही सरकार जे चाललेलं आहे ते कायद्याचं राज्य नाही कायदे द्याचं राज्य फक्त आम्हाला काय मिळणार आहे आणि आपण जर एक एक आकडा बघितला तर मन थक्क होईल आपल्याला कल्पना आहे की नुकत्याच काही धाडी पडल्या होत्या आणि आय टी विभागाच्या या धाडींमध्ये आय टी विभागाने जी प्रेस नोट त्या ठिकाणी जारी केली कुठे हजार कोटीची दलाली कुठे पाचशे कोटीची दलाली कुठे चारशे कोटीची दलाली म्हणजे हजारो कोटी रुपये या ठिकाणी अक्षरशः वाटमारी चालली आहे हजारो कोटी रुपयाची लूट चाललेली आहे पण सामान्य शेतकऱ्याकडे मात्र वळून पाहायला कोणी तयार नाही आज सुधीर भाऊंनी अतिशय सुंदर राजकीय प्रस्ताव आपल्यासमोर मांडला आणि या राजकीय प्रस्तावातना अक्षरशः या सरकारचे कपडे काढण्याचं काम या ठिकाणी सुधीर भाऊंनी केलं पण सुधीर भाऊ यांचे किती कपडे काढले तरी निर्लज्जांना काही फार परिणाम होतो असं नाही आहे त्यामुळे आता आपल्याला या सरकारच्या विरोधात एल्गार पुकारून रस्त्यावर उतरावंच लागेल